गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण देशावर आलेल्या कोरोना महामारीचं संकट रोखण्यासाठी आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पत्रकार या सर्व कोरोना योद्ध्यांचं कार्य उल्लेखनीय असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं ही शिवसेना व युवा सेनेची नैतिक जबाबदारी आहे व त्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार बहाल करत असल्याचं मत अर्थ व शिक्षण समितीचे सभापती प्रवीण यादव यांनी व्यक्त केलं. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर मठामध्ये आयोजित कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी घोदे होत्या. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, औषध निर्माता, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांचा या कोरोना योद्ध्यांना जिल्हा परिषद कोल्हापूर, कुंभोज ग्रामपंचायत, शिवसेना, युवासेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सत्कार समारंभात कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. यावेळी गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, अमर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले, संभाजी मिसाळ, विनायक पोद्दार, ॲडव्होकेट अमित साजनकर, तेजस कोळी, सुशांत कुंभार, कैलास चव्हाण, प्रियदर्शन पाटील, सुरेश भगत, विनोद वडगावे, जयकुमार मिसाळ, राहुल पुजारी आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.